वेलकम टू शीतस रेसिपी। उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरात काही ना काही थंड पदार्थ केले जातात। त्याच पदार्थामधील आज आपण मस्त असा अगदी छान मलईदार रवाळ अशी मटका कुल्फी, तीही फक्त दुधाचा वापर करून कशी बनवायची याची अगदी सोपी रेसिपी आज मी दाखवणार आहे। चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया। आता त्यासाठी प्रथम जाड गुळाचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट म्हणजे अगदी म्हशीचं घट्ट दूध घ्यायचं, कारण आपल्याला हे दूध अटवायचं आहे, त्यामुळे शक्यतो खूप जास्त असं घट्ट असलेलंच दूध घ्या, म्हणजे अटवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आता 1 लिटर दुधामध्ये 100 ग्रॅम साखर टाकलेली आहे। आता ग्रॅमचं माप तुम्हाला जर नसेल तर अगदी छोटी एक वाटी तुम्ही साखर टाका, कारण ही साखर खूप जास्त टाकू नका, कारण दूध आपल्याला आटवायचं आहे। त्यानंतर यामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि थोडंसं केशर यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे या दुधामध्ये टाकलेले आहेत। आता हे दूध आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे, मधूनमधून ह्या दुधाला हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध बुडाला लागत नाही आणि त्याचा करपटवास आपल्याला येत नाही। हे दूध जवळजवळ 1/4 ते 1 तास आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे। या दुधाचा 1/4 भाग म्हणजे 1/4 पाऊण लिटर दूध राहील, इतपत आपल्याला हे दूध छान असं आटवून घ्यायचं आहे। आता हे दूध फक्त आटवत बसत नाही, याबरोबर इतर कामंही आपण करू शकतो आणि मधूनमधून या दुधाला आपण आटवून घेतलेलं आहे। हे दूध बरोबर 1/4 म्हणजे याचा 1/4 भाग शिल्लक राहिलेला आहे, अगदी छान हे घट्टसर दूध झालेलं आहे। यामध्ये आता मी वेलची पूड टाकलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे दूध पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे। पूर्णतः थंड दूध झालं की याला अजूनच जास्त घट्टपणा येतो आणि आपण जी कडची साय वगैरे आलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे, त्यामुळे हे एकदम असं रवाळ असं मिश्रण झालेलं आहे। आता आपल्याला ही मटका कुल्फी सेट करायची आहे, त्यासाठी इथं मी छोटे छोटे मटके वापरलेले आहे। हे जर तुमच्याकडे नसेल तर साधे पेपर कप वापरू शकता किंवा साधा स्टीलच्या ग्लासामध्येही तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता। आता ह्या मटक्यामध्ये हे कुल्फीचं मिश्रण ओतून घेतलेलं आहे, त्यावर थोडंसं केशर टाकायचं, पिस्त्याचे काप टाकायचे आणि वरून याला प्लॅस्टिकचा कागद किंवा सिल्वर फॉईल असेल तर सिल्वर फॉईलनं पॅक करून घ्यायचं आणि वरून ह्याला एक रबर लावायचा, म्हणजे हे घट्ट असं पॅक होतं आणि आपल्याला ह्याला फ्रीझरमध्ये पूर्ण रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास याला सेट करायला ठेवायचं। मस्त अशी आपली रवाळ कुल्फी तयार होते, अगदी छान बाहेरून आणतो त्यापेक्षा अगदी मस्त लागते, कमी खर्चात अगदी छान अशा आपल्या मटका कुल्फी तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।